कार्यक्रम अतिशय सुंदर आहे. बघा धरण कार्यक्रम मी बसून पुढे बघत आहे. कार्यक्रम एक नंबर आहे. गोरखला बोलून घ्या. कार्यक्रम लगेच ठरवायचं. कार्यक्रम ठरवून टाकायचं. गोरख कार्यक्रम मग धरण बघते. मी कार्यक्रम एक नंबर आहे. तुम्हाला आवडला का कार्यक्रम? कार्यक्रम तुम्हाला आवडला का? कार्यक्रम आवडून आपल्याला उपयोग नाही. एक माणसाला कार्यक्रम आवडला पाहिजे. कार्यक्रम बघितलं का? सगळ्याच्या अगोदर पुढे जाऊन बसून बघितलं. कार्यक्रम कसा वाटला? एक नंबर. व्हायला पुरी पांगल्या त्या काय पुरी पांगळ्या येते. आणि त्यांचा ब्रेक डान्स होता. बरोबर. हे येड्या जवान पोरांना पटलं गरजेचं. तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला? आता तिथे पडलो. कसं कार्यक्रम ठरवायला? आणि मग कार्यक्रम ठरवायला म्हणकी हो की मग त्या कसं आहे गोरख माहितीये का? बायला जर हाक मारायचे म्हटलं, तर त्याला बाईच्याच पोटचा लागतो. तो काय इंजेक्शन आवडताय काय? माल म्हणजे दादा त्या बाहेर बोलून घेऊ ना. बोल ओ भाई आलं का भाई? नव हो बाय म्हण भाई. याकू भाई का? यासीन भाई येऊ नको म्हणते. तर लग्नाला येऊ नको तर कोणत्या गाडीत बस? तयारीत राहा. त्याच्या बाईच्या स्वागताच्या वाजण्यात हात माल म्हणजे दादा. ए अगं कुठे गेली आज? तुझ्या लग्नाची बायको येते. ए शहाणपणा तू मारून गेली काय? हाकाचं नाव घे. चल भाले बघा. आणि बाईला सांग काय सांगू तरी. कॅबिनेट मंत्री आलेत म्हणा. मगाची तंबाखू मागून खाल्ली तर कॅबिनेट मंत्री व्हायचा आला. चल भाले बघा ते बसायचा. ओ कार्यक्रमाचे प्रमुख. ओ बाई नमस्कार. बाई नमस्कार. बाईच्या जातीला काय घालतात याची कल्पना आहे का तुला? बाईला काय घालते मला माहित आहे. अरे बाईच्या जातीला नमस्कार बाई म्हणायचं. एक तास समोर बसून कार्यक्रम पाहिला. कार्यक्रम अति उत्कृष्ट आहे भाई. हो पण मला एक काही शंका विचारायची आहे. आता जी 10-12 मुली नाचून गेल्या त्या 10-12 मुली कुणाच्या हो भाई? म्हणजे या 12 मुली तुमच्या आणि तुम्ही त्यांची आई. मग मला एक सांगा या 10-12 मुलीपैकी एखाद्या मुलीचं लग्न वगैरे काय? काय झालं? शपथ घ जगदंबा. आतील परंपरा कडवर जाऊ. हॅलो उमेश, तुझ्या घराला घर मिळले आलंय का? माझं असलं घर नाही का? तुम्ही कशाच्या तोडता मला विचारायचं. 12 मुली सरकारने काही दखल घेतली का नाही? काय करायचं? या लॉकडाऊनमुळे दुर्लक्ष झालं असेल. काय नाही, मी सकाळी पार्ले सरांनाही भेटलो यार. तुम्ही आणि उद्या त्याला मुंबईला जातो काळजी करू नका. उद्या मुंबईला जाऊन तुम्हाला पारित तोचेकच मिळवून देणार. तुम्ही आणि मग काय म्हणून? तुम्ही थोडक्या जागा जास्त तुटपण काढले पाहिजे. अरे पंची बाई तिला कसं बोलायचं काय बोलायचं काय करताय का? त्या बाईला काय बोललात? आज तोंडात नाही गेले. पण काय बोललात? थोडक्या जागेत म्हणले जास्त उत्पन्न काढले. काय बरोबर आहे? नाही म्हणजे 12 मुली म्हणजे काय थोड्या जागा का? तर बाईनं कायद्याचं फाटक तोडलं. अरे कायद्याचं फाटक तुटू दे मग रेल्वे फाटक तुटलं. माझी शंका बाईला विचारू का?
मी अँबुलन्स बोलू का नाही आपल्याला पाचगावला आता जवळ आलो आता काय घ्यायची कारण नाही माझ्या जवळ थांब आणि पाहिलं काय होणार येणार त्याच्या कशाला समजावू शकतो काय काय बरोबर हा बाई त्याच्या कशाला आता लक्षात का अरे मला बोलू दे समजाव सांगतो म्हणजे काय बोलू तर हा बाई म्हणाव त्याच्या काय झालं लागतं म्हणावं ती येडाय म्हणा आमच्या गावात येतो पण म्हणावं घेत नाही समजाव सांगतो म्हणजे बाबा मला बोलू दे मध्ये काय बोललो हा बाई काय आले बोमला तुला कशाला मारले मला आणि काय झालं काय मला टोपी खाली हात गावलाय बोमला काय झालं टोपी खाली मग दगडाखाली हात गावलं बोमरत नाही टोपी डोक्या मागतो दगड चढा तू टोपी चढाय का मला माहित आहे मग त्याच्या भरात त्याच्या तोंडातून एखादा शब्द केला ते त्याच्याबद्दल मी क्षमा मागतो बाई पण थोरला मुलगा त्याच्या बाचा तर प्रत्येक बापाचं असतंय त्यांना समजावून सांगा काय बोलायचं नाही त्यांना समजावून कसं काय त्याच्या तोंडातून एखादा शब्द केला ते त्याच्याबद्दल मी क्षमा मागतो नमस्ते पण माझी एक शंका आहे विचारली तर राग येणार नाही मग मला एक सांगा बाई एवढं उत्पन्न काढण्यासाठी तुम्ही नेमकं कोणतं खत वापरलो काय असलेलं भाग आहे ना लागलाय सर उशार म्हणतो खत कोणतं वापरलं होतं अरे खत वापरून कुठं मुरं होतात का त्या बाईनं खत वापरलेलं नाही त्या बाईनं मेंढरं बसवलं म्हातारा माणूस घातलाय पोरं काय नाही बोलते तुला कळत नाही कशाला माझ्या सगळा आला नाही योग म्हणतो खत कोणतं वापरले हा योग म्हणतो मेंढर बसवली आता मेंढर बसवाली एवढं पसराचा व्यवहार आहे का अहो त्यांना समजावून सांगते मेंढर नव्हती मला माहित आहे पण आलाच मला काय तरी मेंढर मला माहित आहे काय भेटतात मेंढरवाला बसवलो तुम्ही शांतपणान बोला दोन गोष्टी काय शांतपण बोलायचं मेंढर इकडे झक मारली म्हणजे तुझी मेंढर असती म्हणजे तुला बसवला